आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, सर्व मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यात आधी आपलं मनापासून पत्रकारांचं स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। आजची कॅबिनेट ची बैठक मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला झाली आणि या बैठकीबद्दल खूप चर्चा बाहेर कालपासून परवापासून आपण ऐकत होतो, परंतु खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि त्यासाठी एक ठोस असं निर्णय घेण्यासाठी मराठवाड्यातल्या लोकांना दिलासा आधार देण्यासाठी ही बैठक झाली। यापूर्वी देखील जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस बैठक 2016 झाली होती आणि त्या बैठकीचं काय झालं, निर्णयाचं काय झालं याच्यावर देखील बरेचसा उहापोह सुरू होता, त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलेलं आहे। खरं म्हणजे हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या मराठवाड्यामध्ये एक सगळीकडेच पोटेन्शियल आहे, ताकद आहे, सगळंच आहे, केवळ राज्यातच नाही तर देशभरामध्ये एक मोठी झेप घेणारा मराठवाडा असं आपण पाहतो। आणि काही लोक म्हणतात फक्त घोषणा करतात आणि त्याचा निर्णय होत नाही, परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की वर्षभरामध्ये आमच्या महायुती सरकारने जे निर्णय घेतले पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत, यामध्ये सर्वसामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतले आणि आतापर्यंत म्हणजे आजचे निर्णय सोडून आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाणी पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून 35 सिंचन प्रकल्प त्याला आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली। यापूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये किती मान्यता मिळाली ते आपल्याला माहीत आहे, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, परंतु एकही मान्यता मिळाली नव्हती। आल्यानंतर 35 प्रकल्पांना मान्यता दिली, त्यानंतर 8 लाख हेक्टर जमीन त्यामुळे ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे फक्त आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही, त्याची अंमलबजावणी करतो, ते आपण पत्रकार म्हणून तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आज आपण जे निर्णय घेतले हे निर्णय मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि जे काही प्रकल्प आपले प्रलंबित आहेत, मग ते पाण्याचे, मराठवाडा वॉटर ग्रीडचे, मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याच्याबद्दल सांगितलं, परंतु आम्ही जेव्हा सरकारमध्ये आलो मला वाटतं आपण तेव्हा दोघंच होतो आणि पहिला विषय आम्ही मराठवाड्याच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचं वळतीकरणाचा विषयावर निर्णय घेतला आहे। आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या मोठ्या प्रकल्पामुळे जवळपास मराठवाड्याला मोठा दिलासा मिळेल आणि केंद्र सरकार देखील त्यामध्ये आम्हाला सढळ हस्ते मदत करेल, अशा प्रकारची जी प्रक्रिया आणि कार्यवाही सुरू झालेली आहे। याबरोबर समृद्धी महामार्ग जो आहे तोही आपल्या मराठवाड्याला लागून जातो आहे, त्याचाही फायदा मराठवाड्याला नक्की होईल। औद्योगिक इंडस्ट्री जी आहे
ती वाढती आहे, त्याचाही फायदा मराठवाड्याला होईल, त्याचे परिणाम येत्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसून येतील. परंतु जे आज निर्णय आपण घेतले, हे निर्णय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जलसंपदा विभागाचे, सिंचनाचे. त्यामध्ये सिंचन अनुशेष, दुष्काळी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा पुरवण्यासाठी, म्हणजे प्रस्तावित धरणस्थळी मुख्य माती धरणाऐवजी साखळी सिमेंट बंधारे, आणि एक तो घेतला निर्णय आम्ही, दुसरा आंबड प्रवाही वळण योजना दिंडोरी जिल्हा यामध्ये, निम्न दुधना प्रकल्प सेलू परभणी, त्याचबरोबर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प पुसद, पोटा उच्च पातळी बंधारा त्याला 237 कोटीच्या आकड्यामध्ये मी जात नाही, जोड परळी उच्च पातळी बंधारा, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा, ममदापूर उच्च पातळी बंधारा, शनिदेवगाव उच्च पातळी बंधारा, वैजापूर जायकवाडी टप्पा 2 माजलगाव जिल्हा बीड उजवा कालव्यासाठी, त्याच्यावर निर्णय आपला झाला. बाबळी मध्य प्रकल्प धर्माबाद, याच्यावर आपला आज निर्णय झाला. वाकोद मध्यम प्रकल्प फुलंब्री, यावर देखील आपला निर्णय झाला. वणकेश्वर उच्च पातळी बंधारा तालुका किनवट, याचा देखील आपण निर्णय घेतला. असा एकूण 14,000 कोटी रुपयाचा यावर सिंचन प्रकल्पांवर आपण खर्च करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये घेतला. त्याचबरोबर पश्चिम वाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्याबाबत जे मगाशी मी म्हटलं, त्यामध्ये देखील दमनगंगा वैतरणा गोदावरी प्रमुख उपसा वळण योजना, दमनगंगा एकदरे गोदावरी आणि पार गोदावरी, याच्या डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु यावर देखील जवळपास 13,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. आणि म्हणून जवळपास हे 13,000 कोटी आणि ते 14,000 कोटी अशा प्रकारचे सिंचनावर आपण निधीची तरतूद या ठिकाणी आजच्या कॅबिनेटमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 12,938 कोटी 85 लाख रुपये, पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्यव्यवसाय 3,318 कोटी 54 लाख, नियोजन 1,608 कोटी 28 लाख, परिवहनवर 1,128 कोटी 69 लाख, ग्रामविकासवर 1,291 कोटी, कृषी विभाग 709 कोटी, क्रीडा विभाग 696 कोटी, गृह विभाग 684 कोटी, वैद्यकीय शिक्षण 498 कोटी आणि महिला व बाल विकास 386 कोटी, शालेय शिक्षण 490 कोटी, सार्वजनिक आरोग्य 35 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगरविकास 281 कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग 253 कोटी, पर्यटन 95 कोटी, मदत पुनर्वसन 88 कोटी, वन विभाग 65 कोटी, महसूल विभाग 63 कोटी, उद्योग विभाग 38 कोटी, वस्त्रोद्योग 25 कोटी, कौशल्य विकास 10 कोटी, विधी व न्याय 3 कोटी 85 लाख. याचे सगळे डिटेल माझ्याकडे आहेत, तुम्हाला लागले तर देतो मी. आणि हे सगळं करत असताना यामध्ये आणखी काही निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. एकागत मगाचे आणि आपले इतर जे आहेत, म्हणजे डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं देईन. उद्यान जे आपलं पैठण, संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण, त्याचबरोबर 3 नद्यांवरचे पूल 300 वर्षापूर्वीचे शहरातले, त्याच्यावर देखील आपण निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर सिल्लोड येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय, वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या अखत्यारीतलं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, त्याला देखील जागा उपलब्ध करून देणे. उस्मानाबादमध्ये धाराशिव आणि नाही, आज नाव झालं ना आपलं, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे अधिकृतपणे आज त्याचं नामकरण झालेलं आहे.
आणि विभाग जिल्हा सगळं, त्यामुळे आता काही कोणी बोलायचं म्हणजे काही शिल्लक ठेवलेलं नाही. नांदेडचं आपलं कृषी महाविद्यालय तुझा अरे केलं ना बाबा बालाजी, सोयगावचं जे आहे ते आपण केलेलं आहे. हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय महाविद्यालय, त्या संलग्नित 430 खाटांचं रुग्णालय स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला आपण. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र उपकेंद्र, तसेच शासकीय कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्याबाबत तोही निर्णय आपण घेतला. नांदेडचं मग आता बोललो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सोयगाव ठाणा आपला ठाणा नाही आमचा सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथे संभाजीनगर सॉरी शासन अनुदानित कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा त्याला मंजुरी दिली. त्याचबरोबर हे पाण्याचे जे आहेत सिंचनाचे प्रकल्प या बाबतीमध्ये आपल्याशी अगोदर बोललो आहे मी, त्यामुळे आणि पशुसंवर्धन विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर देशी गाई म्हैसीमध्ये जे त्यांना दुधाळ जनावरं देण्यासंदर्भात देखील आपण तोही निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर अंबेजोगाई जिल्हा बीड येथे लाल कंधारी व देवणी गोवंश जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने देखील जे काही मानधनामध्ये 10% वाढ करायची ते देखील आम्ही निर्णय घेतलेत. त्याचबरोबर जे डॉक्टरांचं पण विषय होतं ना आपले नाही आपल्या कॅबिनेटचे, त्याबरोबर काही 1200 डॉक्टरांचा विषय होता आपला, ते गेले अनेक वर्षापासून त्यांचा विषय प्रलंबित होता, तो देखील आज मार्गी लावलेला आहे. त्याचबरोबर महिलांसाठी आपण महिला बचत गटांसाठी जे कम्युनिकेटर आहेत CRP त्यांचं जे मानधन होतं 3000 ते 6000 केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं जे खेळतं भांडवल आहे ते 15000 30000 केलेलं आहे. त्यामुळे महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे. आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचं जे तोही विषय आज घेतला, त्या माध्यमातून शासनाच्या ज्या 90-92 योजना ज्या आहेत या विशेष करून महिलांसाठी असतात, त्या महिलांसाठी देण्यासंदर्भातली एक सुलभ पद्धती आणि महिलांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना त्या योजनांमधून भरपूर अशा मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, त्यांचा फायदा होईल, अशा प्रकारचे अनेक निर्णय सर्वसमावेशक असे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी देखील आपण निर्णय घेतला आहे आणि महिला भगिनींसाठी देखील आपण निर्णय घेतो आहे. आणि त्याचबरोबर पावसाने देखील थोडी ओढ घेतलेली आहे, पाऊस मध्ये मध्ये पडतो आहे, परंतु असं असलं तरीसुद्धा ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नुकसान होतं आहे त्या ठिकाणी सरकारने जे आता 1 रुपयात पीक विमा काढलेली आहे सर्व पैसे सरकार भरती आहे आणि त्यामध्ये कुठलाही शेतकरी आपल्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे. हा एकूण आपले 45,000 कोटी रुपयांचा आज निर्णय झालेला आहे, 45 पेक्षा जास्तीच आहे. नदी जोडचे 14,000 कोटी वगळून हे 45,000 आहेत, त्यामुळे नदी जोडचे 14,000 सोडून वगळून अरे आज पहिला मीटिंग तो हुआ है अभी बाद में देखते हैं ना चलो.
नाही नाही आता विमा जवळपास 1,70,00,000 लोकांनी काढला आहे, बरोबर ना? 1,70,00,000 शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. मी मगाशीच म्हटलं, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. त्याच्यावर पण चर्चा झालेली आहे आपली. त्याच्यावर कृषी मंत्री बोलायचे. असं आहे की 21 दिवसाचा खंड आहे. 21 दिवसाचा खंड जिथे आहे त्या ठिकाणी त्यांना 25% अग्रिम आम्ही देतोच आहोत. काही ठिकाणी फक्त असं लक्षात आलेलं आहे की 21 दिवसाचा खंड पडला, पण एखाद्या दिवशी थोडासा पाऊस पडलेला आहे आणि तो एखाद्या रेनगेजवर पडला आहे, पण त्याच्यावर त्या रेनगेजवरच्या 20-22 गावांना त्याचा फटका पडतो आहे. तर त्याही संदर्भात ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एक नवीन पद्धती ठरवून घेतो आहोत की नुसतं रेनगेजवर अवलंबून न राहता त्या दिवशीचा वेदर डेटा, त्या दिवशीचा सॅटेलाईट डेटा, त्या दिवशीचं गुगल मॅप, अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला असर्टन करता येईल की बाबा रेनगेजवर पडलाय पण बाजूच्या गावात पडलेला नाही आहे, असं असर्टन करून त्यांनाही ती मदत आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जे सांगितलं त्या संदर्भात म्हणजे मी पण विभागीय आयुक्तांचं म्हणजे आपल्या केंद्रकर साहेबांनी दिलेला रिपोर्ट ना, ती काही ऑफिशियल समिती नव्हती, तथापि त्यांनी एक चांगलं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यांनी त्यांची जी काही मतं आहेत किंवा कशाप्रकारे यातनं बाहेर काढता येईल आम्ही जरूर त्याचा गांभीर्याने विचार करतो आहोत. पण आत्ता ज्या काही उपाययोजना मुख्यमंत्री मोदींनी घोषित केल्या त्या याच्याशीच संबंधित आहेत. उदाहरणादाखल दुधाळ जनावरं देणं हा त्यातलाच एक उपाययोजना आहे की मोठ्या प्रमाणात आता मराठवाड्यातली सगळी गावं त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टचाही गांभीर्याने विचार आम्ही करतो आहोत. आणि एक आपलं मुळामध्ये असं आहे की ज्यावेळेस हर घर जल ही योजना घोषित झाली त्यावेळी अनेक राज्यांनी ग्रीडचा प्रस्ताव पाठवला, दुर्दैवाने महाराष्ट्रातनं ग्रीडचा प्रस्ताव काही गेला नाही. आपण मराठवाडा वॉटर ग्रीडचं कामही त्यावेळेस बंद केलं आणि इथनं मुख्यमंत्र्यांनी केंद्राला प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता, तो काही पाठवला नाही आणि त्यामुळे ते पैसे आपल्याला काही केंद्रातनं मिळाले नाही. जे मिळाले असते आपल्याला 25,000 कोटी दिले, अजून 10-15,000 कोटी रुपये केंद्राने दिले, सगळ्या राज्यांनी मागितले तेवढे केंद्र सरकारने दिले. नंतर हे सरकार आल्यावर आम्ही पुन्हा केंद्राशी चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यावेळेस प्रस्ताव का नाही पाठवला. आम्ही सांगितलं की ठीक आहे, त्यावेळेस प्रस्ताव पाठवला कदाचित सरकारची चूक झाली असेल, सरकारने पाठवायला पाहिजे होता, पण आता आम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव आपल्याला पाठवतो आहे, काही मदत आपण करा, काही आमच्या निधीतनं आम्ही देऊ. मुख्यमंत्री स्वतः केंद्रीय जलमंत्र्यांशी बोलले, मी स्वतः भेटून आलो केंद्रीय जलमंत्र्यांना आणि आमचा प्रयत्न आहे की आता नव्याने प्रस्ताव, कारण मग त्या प्रस्तावातही अपडेशन करायचं होतं, अपडेशन करून पुन्हा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे आणि त्यांना विनंती केली आहे की जरी हर घर जल ही योजना आता संपत आली असली तरी शेवटच्या टप्प्यामध्ये किमान आम्हाला यातनं आपण मदत करा, त्यांची मदत मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि सौर ऊर्जा कंपन्यांसाठी देखील शेतकऱ्यांना आपण तोही निर्णय घेतला, वन्य प्राण्यांच्या पासून शेतीचं जे नुकसान होतं ते शेत कंपन्यांसाठी तोही आपण निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय आपण घेतले आहेत. नाही कोणी कोणी निर्णय घेतले मागच्या 2.5 वर्षात ते सांगितलं ना मगाशी. नाही 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 त्याला दिरंग असं आहे साहेब, आता जर 1,000 कोटीचा रस्ता बनवायचा तर 2 वर्ष लागतातच त्याला. ही कामं अशी आहे, सिंचनाची कामं त्यात आहेत. आता मी सांगितलं ना सिंचनाची कामं 3-3, 4-4 वर्ष पूर्ण व्हायला लागतात, पण झाली ना ती
म्हणजे जेवढे घोषित केले तेवढे पैसे खर्च झाले, आता ॲडिशनल कामं त्याच्यामध्ये लोकांनी सुचवले, त्याला आज पुन्हा मान्यता दिली, त्यामुळे दिरंगाई झाली. हां, हे नक्की निश्चित आहे की मध्ये 2.5 वर्ष सरकार वेगळं होतं, त्यांनी ती कामं पूर्ण करायला पाहिजे होती, त्या काळात सगळंच थांबलं. उदाहरणार्थ मी सांगितलं की परळी बीड नगर आपला रेल्वे मार्ग आहे, या रेल्वे मार्गाला जे काही राज्य सरकारचा हिस्सा द्यायचा होता त्यावेळेस उद्धवजी ठाकरेंच्या सरकारने निर्णय घेतला की आम्ही राज्य हिस्साच देणार नाही, त्यामुळे काम थांबलं होतं. आता आम्ही पुन्हा आलो, आम्ही पुन्हा राज्य हिस्सा दिला, काम वेगाने सुरू झालं. राज्याचा हिस्साच बंद केला होता. नाही, आपण माझं, मला असं वाटतं मी कदाचित निवेदन अतिशय वेगात केलं, त्यामुळे तुम्ही ऐकलं नाही. ऐका, त्या सीड पार्कला आपण जागा दिली होती आणि त्याचा एक आराखडा सरकारकडे सबमिट झाला होता, पण त्याला मागच्या सरकारने मान्यता दिली नाही. नवीन सरकार आल्याबरोबर त्या आराखड्याला आपण मान्यता दिली आहे, म्हणजे जागाही दिली आहे आणि मान्यताही दिली आहे. नाही नाही, त्याच्यामध्ये आपण तर हे सगळे पर्यटन स्थळं जी आहेत त्यांचं सर्किट डेव्हलपमेंट देखील आपल्या याच्यामध्ये आहे, आणि याच्यामध्ये घृणेश्वर मंदिरासाठी देखील आपण 156 कोटी, तुळजाभवानी मंदिराचा 1328 कोटी, श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र 60 कोटी, उदगीर बाबा समाधी 1 कोटी, मुरडेश्वर महादेव मंदिर देवस्थान 45 कोटी, मानव विकास का मैं खूप केलंय, म्हणजे 95 नाही जास्त आहे. नाही नाही नाही, आजच्या बैठकीत जे विषय आले ते सांगितले, हे अगोदर केलंय आपण. आणि बाकी मला वाटतं 45,000 कोटीपेक्षा जास्तीचे आज प्रस्ताव मान्य केले, 14,000 कोटी सोडून. आणि त्यामुळे मला वाटतं, आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा दिल्लीमध्ये बसवण्याची देखील काय मागणी आली, त्यावर देखील आपण आपलं सरकार काम करू. शेवटी त्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि दुसरं एक विषय, तोही छोटा विषय आहे आपला, रामकृष्ण गोदावरी सिंचन योजनेचा, तो आपण मार्गी लावू. आणि बाकी मला वाटतं राऊत नाही आले का, विकास राऊत, विकास राऊत ते तुमचे लोकमतचे आहेत ना, ते त्यामध्ये मगाशी तुम्ही पर्यटनाचं विचारलं ना, तर त्याच्यामध्ये मराठवाडा विविध तीर्थक्षेत्राचा विकास करणार, त्याच्यात वेरूळ येथील श्री क्षेत्र घृणेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखडा 156,63,00,000, श्री तुळजाभवानी मंदिराचा 1,328 कोटीचा विकास आराखडा, श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास 60,35,00,000, उदगीर येथील बाबांच्या समाधीस्थळ विकास आराखडा 1 कोटी, नंतर मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थानचं त्याचा 1,45 कोटी, मानव विकास कार्यक्रम त्याच्यामध्ये असे वेगवेगळे बरेच त्याच्यामध्ये आहेत, त्यामध्ये परळी तीर्थक्षेत्र त्याचा 286 कोटी असा वेगवेगळे, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आहेत. उद्या आणखी बातमी देऊ तुम्हाला, उद्या आणखी सगळे पर्यटन आणि याचे. हा 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 काय अरे भैया, हम लोग 5-star होटल में नहीं रुके, हमें रेस्ट हाउस पे है. अभी 5-star होटल पे कौन रुके थे मालूम है ना, वो जो आए थे क्या धर्मशाला में रुके थे, वो लोग 100 रूम बुक किए थे, अभी उसमें हम लोग बात कर रहे क्या? आप लोग पहले वेरीफाई तो करो किधर रुके हम लोग. 45,000 करोड़ और 14,000 करोड़ अलग से, टोटल 60,000 करोड़ का ये निधि है. इरिगेशन जो सिंचन प्रकल्प पिछले 2.5 साल में एक भी नहीं था, अब शुरू बंद थे, सब शुरू कर दिया हम लोग, और अभी नए भी आज लगभग 14,000 करोड़ के सिंचन प्रकल्प जो है उसको भी मान्यता दी है. और पिछले 1 साल में, अरे सुनो ना भैया, 35 सिंचन प्रकल्प को मान्यता दी हुई है. हम दोनों थे तो पहले दो ही थे हम कैबिनेट में पहले, तभी से सिंचन प्रकल्प के पीछे पड़े हम लोग. हम लोग स्पीड ब्रेकर डालने वाले नहीं है, रुकावट करने वाले नहीं है, प्रकल्पों को रोकने वाले नहीं है, शुरू करने वाले लोग हैं.
बहुत बड़ा गेम चेंजर होगा। मराठवाड़ा सूखा पीड़ित इलाका जो है, और हमारे प्रधानमंत्री जी भी बहुत ही उसके ऊपर ध्यान दे रहे हैं। केंद्र सरकार के अभी वो मंत्री जी को भी मैं मिला था, देवेंद्र जी, तो उनको बार बार बात कर रहे हैं। और इसलिए मराठवाड़ा में जो सूखा पीड़ित इलाका है उसको हम पानी देंगे। वो मराठवाड़ा वाटर ग्रिड जब देवेंद्र जी मुख्यमंत्री थे ना, तभी किया था, और फिर जब सरकार चली गई तो उसको बंद ठंडे बस्ते में डाल दिया, साइड में डाल दिया। अभी उनको कुछ सवाल पूछते नहीं, आप हमको पूछते खाली। ते दिले ना, सांगितलं त्याच्यामध्ये, मगाशी सांगितलं बाबा, कृष्णा मराठवाडा प्रोजेक्ट तोच आहे, तोच आहे ना। आणि कुठले कुठले प्रकल्प आहेत ना, एक मिनिट थांबा, कोणते कोणते प्रकल्प जे आहेत, एक मिनिट, कोणते कोणते प्रकल्प तुम्ही आता पुढच्या वेळेस जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये याल ना तेव्हा सांगा, विचारा आम्हाला। नाही श्रुको, तुम्ही जे प्रकल्प 2.5 वर्षात बंद झाले त्याची एक यादी घेऊन द्या, आणि 1 वर्षात, अरे बाबा असं मराठ आपण तर हॅलो आपण घेतोय ना, ते क्रीडा, हा क्रीडा विद्यापीठ एक घेतोय आंतरराष्ट्रीय दर्जाचं, आणि लॉ विद्यापीठ सुरू झालंय। अरे बाबा हा खेळ कोणी केला होता, तुम्ही लगे एवढं विसरता कसे? अरे जेव्हा आम्ही बाहेर होतो आणि सरकार मायनॉरिटीत होतं तेव्हा निर्णय घेतला, धावपळीमध्ये 2.5 वर्ष घेतला नव्हता। आता सरकार गेलंय, मग काहीतरी करायचं, मग तो टिकणारा निर्णय होता का? आता आम्ही जो निर्णय घेतला तो फुलप्रूफ निर्णय घेतला आहे। आता बिलकुल संभाजीनगर आणि धाराशिव ही नावं आता जाहीर झालेली आहेत, तिथं कुठलंही टेक्निकल अडचण बिडचण काही नाही, कायदेशीर सगळं साफ। कुणाला आजच्या याच्यामध्ये MIDC ने जागा देण्याचा निर्णय घेतलाय, कबूल केलंय, आणि आणखी जे लागेल मराठवाड्याला ते सगळं देऊ। ते खासदार जलील मला भेटले होते मगाशी, ती आदर्श पतसंस्थेने काय केलाय भ्रष्टाचार, लोकांना फसवलंय, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी आम्ही ताब्यात घेऊन ते लोकांना पैसे देऊ त्यांचे। अरे भैया को तू ये तो कैसे हो, अभी तो सर हो गया डिसीजन ना, वो इससे कोई सबको पता है, ये संभाजीनगर कितने साल से बोल रहे हैं हम लोग, बाला साहेब ठाकरे जब आए थे कुछ साल पहले 1988 मध्ये, तेव्हापासून ते संभाजीनगर आहे, त्यामुळे सगळ्या जाती पाती धर्म गुण्या गोविंदाने राहत आहेत, राज्य देखील आमचं सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे, त्यामुळे मला वाटत नाही काही अडचण। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।